जगायचं म्हटलं की काहीतरी त्यागावं लागतं, जगायचं म्हटलं की काहीतरी त्यागावं लागतं, पुन्हा पालवी बहरण्यासाठी वृक्षांना आधी झगडावं लागतं. अशोक बबनराव सूर्यवंशी या शब्दांची एकच व्याख्या होऊ शकते, ती म्हणजे जिद्द, चिकाटी आणि अफाट परिश्रमाच्या जोरावर प्रत्येक गोष्टीची शून्यापासून सुरुवात. नमस्कार सर. सर, सगळं काही मंगलकुशल असताना, शेअर्स मार्केट मधील उत्तम नोकरी असताना चित्रपट क्षेत्राकडे वळण्याचा मनसुबा काय होता? कसं आहे, बिकटपासून जो बाहेर निघलो मी तो म्हणजे शेअर बाजारच्या नोकरीमुळेच. लहानपणापासून मला चित्रपटाचा खूप वेळ, तर ते वेळ मला काही राहून देत नव्हतं, त्यामुळे मी नोकरीचा राजीनामा दिला आणि चित्रपट क्षेत्र. आपल्या आयुष्याबद्दलचा प्रवास उलगडत जाणारच आहे, तत्पूर्वी आपल्या बालपणाबद्दल काय सांगाल? कसं बालपण? माझं नोकरीला पुण्यात असल्यामुळे पुण्यातच गेलं. आमचं सात जणांचं कुटुंब, वडील, मोठा भाऊ, मधला भाऊ, मोठी बहीण, आई आणि मी स्वतः, असं आमचं सात जणांचं हे सुखी कुटुंब. मला आठवत ते आमचं बचपन, ते लहानपण, आमचं कमरावर व्यक्ती एकच आणि खानादी तोंड साथ, डोळ्यासमोर चित्र येत. ते एक काळ एवढं बिकट होता आमचा, ते खाण्याची आला असायची. खाण्याच्या दुकानात जाऊन आम्ही खाण्याचा भोगा खायचो. त्या भोग्यामध्ये एखाद्या नानकेचा तुकडा सापडला, त्यासाठी आमच्या भांडा भांडामध्ये भांडण व्हायची. अत्यंत दुःखाची परिस्थिती आमची, म्हणजे आज पण आठवत आहे, टोळ्यातून पाणी येण्यासारखं होतं आम्हाला. मला ते दिवस चांगले आठवतात. माशाच्या दुकानात गेलो, पाहिलं अख्खे अख्खे मासे रोपे घेऊन जात होते. जीवेला पाणी सुटलं होतं, पण घरची परिस्थिती बिकट. मी त्या माणसाला रिक्वेस्ट केली की प्लीज आम्हाला एक मासा द्या, पण आकडून द्यायचा प्रयत्न केला. शेवटी आम्ही दुसऱ्या व्यक्तीकडे गेलो, बघितलं लोक माशीचे तोंड, मुंडकी, शेपूट, आतले पोटातले जे असतं घाण असे टाकून देत होते. पिशवीत घेतलं आम्ही ते, माशाला म्हणला अरे कशा देतो एवढं, तू कुत्रे मांजर किती खाणार आहे, एखादा तुकडा घेऊन जा. मी म्हणलो नाही, मी समाजसेवा करतो, मला असं वाटायला लागतं कुत्रे मांजरीला. ते घेऊन गेलो आम्ही आणि घरात आम्ही भाजी केली. लोक भाजीला वाटण मिटण टाकतात, पण परिस्थिती बिकट असल्यामुळं फक्त उकळतं पाणी, मीठ आणि फक्त मसाला, त्या दोन गोष्टी आम्ही, तुम्ही आता ज्याला सूप म्हणता आमच्या काळात सुपाला आम्ही त्याला भाजी म्हणायचो, ती भाजी आम्ही खाल्लेली. अशी परिस्थिती बिकट होती, तिकडच्या वाटायला नाही. मन गैवरून आणणाऱ्या आठवणींपासून आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. थोडस आपल्या शालेय जीवनाबद्दल काय सांगा? माझं शिक्षण पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयामध्ये झालं. क्लासला पैसे नसल्यामुळं घरीच अभ्यास करायचो. बोलण्यातच आपल्या बालपणीच्या यातना जाणवत आहे. पुढे महाविद्यालयीन शिक्षणाबद्दल? पुढचं शिक्षण नाही करू शकलो, कारण इच्छा होती खूप शिकावं, मोठं व्हावं, पण घरचं वातावरण बघून तिथं शिक्षण सोडून दिलं मी. परत तोच प्रश्न माझा असणार, तेच उत्तर असणार की वडील कमावणारे एकटे पाचवी भावांचं शिक्षण करू शकत नव्हते,
ते शिक्षण करायच्या नावाखाली मी दुकानात कामाला लागलो. स्टेशनरीच्या दुकानामध्ये काम केलं. नोकरी करत असतानाच दुकानात सुद्धा अनेक मुलं पैशावाली होती. मी माझे फाटके कपडे घालून जायचो, त्यामुळे मालकाने सुद्धा मला आपलून दिलं. खूप मेहनत करायचो दुकानामध्ये, वह्या पुस्तकं उचलणं, सगळं स्वच्छता करणं, फरशी पुसणं, असे अनेक कामं केली. पण तिथून पण मालकाने मला काढून टाकलं. का तर तुझ्यामुळे गिरायकं कमी येतात. दुसरी परिस्थिती माझी, तिथून आपलं तर करायचं काय, घरी जायचं कसं? कारण घरी गेलं तर खाण्याचे आल, वडिलांना काहीतरी मदत व्हावी, पार डोळ्यासमोर एकच माझा उद्देश. मग त्या उद्देशात बेसावर मी गेलो, पाहिलं कुणी नोकरीला घेणार, कारण माझा अवतार एवढा घरी बघत होता, कपडे फाटलेले, लोक म्हणायचे आज चोरी करायला काय करू, कोणी कामाला घेत नव्हतं, असंच चाललो होतो. काय करावं काय नाही, घरी कुठल्या तोंडाने जायचं, शाळेला पण शाळा सोडून दिली, नोकरी पाहिजे नोकरी गेली, समोर हातगाडी लागली होती. मी त्या हातगाडीला रिक्वेस्ट केली, बाबा तुम्ही सांगा मी हेल्प करू का? म्हणला मला मदत नकोय, तुला काय तुझ्या जिद्दी होतो कर. त्या काळात ती हातगाडी ओढली, ज्याला आपण दोन चाकाने ओढतो, ती हातगाडी ओढून मी ते काम केलं. ती हातगाडी ओढून घरी गेलो, आईला वाटलं पूर्ण थकून आले, काहीतरी त्याला खायला द्यावं. आईने बघितलं चतकोय भाकरीचा तुकडा, ती मला वाढणार. मी शर्ट काढला माझा, जसा मी शर्ट खुंटीला अडकवला, दिवसभर हातगाडी ओढल्याचे माझ्या कपड्यावर सगळे असे छातीवर माझे पट्टे उठले होते. आईचं लक्ष गेलं, मी त्रास होऊन खाली बसलो होतो. आईने बघितल्यानंतर आईला पण राहिलं नाही, आईची ती व्याकुळ माया माझ्याकडे बघून आई माझ्या जवळ आली. माझं लक्ष ऐकत नव्हतं, मी माझ्या टेन्शन मध्ये होतो की उद्याचा दिवस कसा उघडणार, उद्या काय करणार, उद्या नाही गाडी मिळेल तर काय करू आपण. थक्क करून टाकणार आणि क्षणोक्षणी विचार करायला लावणार आपला आयुष्य आहे. आयुष्याशी असा सामना चालू असताना कलेची जोपासना कशी केली? हा काळ पुढे सरकत असताना अंगात असलेले कलाकार गप्प बसून देत नव्हते. मी अनेक कलाकारांची दाखला करायचो, वेगवेगळ्या हिरोचे आवाज काढायचो. खास करून मिथुनदा माझे आवडते हिरो. मिथुन चक्रवर्ती म्हणलं की त्यांचा फिल्म बघायशिवाय राहत नव्हतो. असंच विचार केला आता काय करावं. मी एका कलाकाराच्या घरी कामाला लागलो. माळी काम ज्याला म्हणतो आपण, झाडाला पाणी घालणं वगैरे, हे काम करत असताना त्या कलाकाराच्या सान्निध्यात राहिल्यामुळे मला अशी अपेक्षा वाढत गेली की हा कलाकार मला काहीतरी पुढे घडवल. पण नाही, लवकर तो लवकरच शिवते. तिथं मला जाणवलं की आपल्याला हा माणूस काय पुढे घेऊन जाणार नाही. मी एका ओळखीच्या माणसाने गेलो, त्याच्या थ्रू एका चित्रपटात छोटी भूमिका केली, जी मॉब म्हणून म्हणतात ज्याला, बॅकग्राऊंडला कलाकार. ते करत असताना अनेक कलाकारांचे मी अभिनय बघत गेलो. आपली अंगात तेवढी कला आहे याची जाण मला होतीच. एक कलाकाराने मला एक ब्रेक दिला, थोडासा छोटी छोटा अभिनय करायची सवलत दिली. विचार केला आता याच्या जोरावर आपण काहीतरी करावं. मग मी कलाकार पुरवायचं काम सुरू केलं. आणि आजकाल कसं आहे, कलाकार तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला काहीतरी मदत करावी लागते, हेल्प करावं लागतं. तर असे ओळखीचे लोक घेऊन जायचो, त्यातून मी एक कलाकार घडत गेलो. अर्थातच यामुळे नव कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला. कोऑर्डिनेटरचं काम करत असताना अनेक कलाकारांचं जीवन बघितलं. जे नवीन नवीन कलाकार काम करण्यासाठी येतात त्यांना कोणी महत्व देत नाही. त्याद्वारा मी विचार केला की आपल्याकडे पैसा आहे, शेअर बाजारमध्ये सर्व्हिसला असल्यामुळं पैसा माझ्याकडे जवळ होता. एक छोटी मी फिल्म करायचं ठरवलं की नवीन कलाकाराला काहीतरी ब्रेक मिळावं, त्यांना काहीतरी संधी मिळावी, त्यांच्या मनात जी अपेक्षा भावना आहे चित्रपटाविषयी ती लवकर साकार व्हावी. जो काळ मी सोसलाय तो त्यांनी करताना ती वेळ यावे नाही असा मी प्रयत्न केला. पण छोटे एक धमाल असेच्या पवार नावाचं एक कॉमेडी सिक्वेन्स केली. आणि अंगातच माझ्या कॉमेडी होती. त्या धमाल असे नावाची एक सिरियल केल्यानंतर अनेक कलाकारांच्या सान्निध्यात जास्त माझा परिचय होत गेला. विचार केला आता इथं थांबून आपल्या चालणार नाही. डोक्यात विचार आले आत्ताची जीवनशैली काय चालली, काही राजकारणी लोक नवीन कला लोकांना कसं फसवतात किंवा त्यांना कसं वापरून घेतात. तो बेस मी डोक्यात ठेवून एक संकल्पना मांडली व त्याच्यावर स्टोरी लिहिली आणि त्याच्यावर एक चित्रपट केला तोडफोड. की नवीन समाजातली मुलं कशी बिघडतात मोठ्या लोकांच्या सान्निध्यात आल्यानंतर तोडफोड केला. त्यावेळी अनेक कलाकारांना मी जो ब्रेक दिला त्या कलाकारांनी पण मला खूप त्रास दिला. वेळेवर न येणं, पैशाची अपेक्षा करणं, शूटिंगला बोलावलं की सकाळी 7 वाजता 2 वाजता हजर राहणं, त्यात मी खूप शिकलो. त्या शिकलो त्यानंतर मी चित्रपट अनेक थिएटरला लावला. प्लस मायनस माझा लॉस प्रॉफिट दोन्ही त्यात मिक्स झालं. विचार केला आता गप्प बसून चालणार नाही. परत त्या जोरावर मी माझी स्वतःची कंपनी स्थापन केली होती. आधी मी नवीन एक चित्रपट केला शहराची पोर गावातचं. डॉक्टर श्रीराम लामू सारखे कलाकार मोठे मोठे कलाकार होते, पण
त्यावेळेस पैसा माझ्या कमी पडला, मग मी चित्रपट दुसऱ्या व्यक्तीला विकून टाकला. तो पैसा आला, त्याच्यामध्ये आता मी माझी काही जवळची जी इष्टे होती ती थोडीशी विकली. आता मी एक उलट सुलट नावाचा एक चित्रपट आहे, तो म्हणजे संपूर्ण कॉलेज जीवनावर आहे. आजकाल सत्य घटना काय चालल्यात, लहान मुली अत्याचार वगैरे चालला, हा डोळा समोर विषय धरून आता एक उलट सुलट नावाचा एक कौटुंबिक कॉमेडी थ्रिलर असा एक वेगळा चित्रपट मी करतोय. तो सर्वांना आवडेल अशी माझी अपेक्षा आहे. सर, आपली पॉझिटिव्ह विचार सरने एक गोष्ट खरंच सांगून जाते, इच्छा असेल तर सगळं जिंकता येते. चित्रपट सृष्टीत याला गॉड फादर असायलाच हवं, हे समीकरण हल्ली वेगानं पसरत चाललंय. सर, आपल्या याबद्दल काय म्हणत आहे? गॉड फादर तर सर्वांना आवश्यकच आहे. मी एकच वेळेस चित्र घेतलं की जो काळ मी घालवला चित्रपटात येण्यासाठी तो आताच्या नवीन पिढीला एवढा वेळ लाभला नाही. त्यासाठी मी एक कार्यशाळा चालू केली की आपल्या कार्यशाळेची मुलं शिकतील, त्यांना आपल्या चित्रपटात लवकर लवकर कसं काम मिळेल आणि त्यांची जी स्वप्न आहे, त्यांची जी जिद्द आहे, त्यांच्यात काय करायची पुढची मेहनत, या सर्व गोष्टीचा वापर त्यांना लवकर लवकर करता येईल. आई वडिलांची स्वप्न लवकर कशी साकार होईल हा विचार करून मी कार्यशाळा चालू केली ऋषिकेश फिल्म प्रोडक्शनच्या नावाने, कारण नवीन कलाकारांना ब्रेक मिळाली. अर्थातच सर, आपल्या आयुष्याचा प्रवास सूर्यकर्णांपेक्षाही प्रखर आणि वेगवान आहे, ज्ञानरूपी आहे, बहुगुणी आहे. आपला अनुभव पाहता या क्षेत्रात येणाऱ्या नव कलाकारांना काय सल्ला द्या? सल्ला मी असा देऊ शकेल की ज्या वेळेस मी चित्रपटात आलो काम करण्यासाठी तर मी कुठली लाच बाळगली नाही. सेटवर चहा पाणी देण्यापासून खरखाटी ताट उचलल्यापासून अनेक कामं केली, अनेक कलाकारांच्या शिव्या खाल्ल्या, डायरेक्टरच्या खाल्ल्या, म्हणजे ज्यांना किंमत नाही अशा लोकांच्या पण मी शिव्या खाल्ल्या, नावं ठेवून घेतली. पण एकच जिद्द होती की चित्रपटात काम करायचं आणि शेवटपर्यंत यशस्वी व्हायचं. तर माझी हीच इच्छा आहे की नवीन कलाकारांनी सुद्धा कुठली लाज तमा न बाळगता चित्रपटात काम करण्यासाठी सगळी मेहनत करा. मग तिथं कुठला त्रास होईल किंवा काही याचा विचार न करता फक्त एक ध्येय ठेवा की आपल्याला कलाकार व्हायचं. अशी बिकट माझी परिस्थिती, असं तुम्ही पुढे गेलो. आई वडिलांच्या आशीर्वादाचा फार मोठा वाटा असतो माझ्या यशामध्ये. आई वडील, भाऊ बहीण आणि माझे आता सध्या दोन मुले, त्या दोन मुलांचा आणि माझ्या मिसेसचा खूप मोठा वाटा आहे. त्या आशीर्वादाने साथीने त्याच्यात मी आज या लेवलला पोहोचलो आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. काही प्रवासांचा अंतर संपत नाही आणि आपल्या आयुष्याचा खडतर प्रवास शब्दात मांडणं नक्कीच अवघड आहे. आपलं आयुष्य म्हणजे प्रत्येक नव कलाकारांना स्वप्न बघून ते सत्यात उतरवण्यासाठी ज्ञानाचं भांडार आहे. आपल्या आयुष्याबद्दल जाणून घेताना अनेक कलाकारांना क्षितिजा पलीकडेही जाऊन स्वप्न बघण्याची ताकद मिळाली. आपल्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेतल्या. या छोट्याशा शुभेच्छा आपल्या सोबत असणारच आहे यात शंकाच नाही. आपल्या कारकिर्दीला सलाम करावं असं वाटतं. बस एक तुम ही रहे महफिल के काबिल, बस एक तुम ही रहे महफिल के काबिल. बिखर गए सब मगर बिखरी नहीं महफिल, मगर बिखरी नहीं महफिल. Thank you.